ज्ञानव्यापी मॉस्क वाराणसीचं आहे, राम जन्मभूमी टेम्पल अयोध्याचं आहे, मथुऱ्याचा असणारा शाही ईदगा असेल किंवा जे एन के कतारमधला असणारा महावैष्णवी देवी टेम्पल असेल किंवा दिल्लीमधलं स्वामीनारायण अक्षरधाम जर आपण धरलं तर हे कदाचित टार्गेट होऊ शकतात. सगळी मंदिरं मिलिटरीच्या ताब्यामध्ये देण्यात यावी. इलेक्शन जवळ या लोकसभेच्या आलेले आहेत, विधानसभेच्या आलेल्या आहेत आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे जी काही माहिती आलेली आहे त्या माहितींवरनं हिंदू धर्मियांचे जे जिवाळ्याचे मंदिरं आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञानव्यापी मॉस्क वाराणसीचं आहे, राम जन्मभूमी टेम्पल अयोध्याचं आहे, मथुऱ्याचा असणारा शाही ईदगा असेल किंवा जे एन के कतारमधला असणारा महावैष्णवी देवी टेम्पल असेल किंवा दिल्लीमधलं स्वामीनारायण अक्षरधाम जर आपण धरलं तर हे कदाचित टार्गेट होऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचं आरएसएसचं राजकारण लक्षात घेता पोलरायझेशन करण्याची त्यांची जी वृत्ती आहे, धार्मिक वृत्ती जी पोलरायझेशनची आहे, तिला कदाचित वाव मिळू नये म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की इलेक्शन होईपर्यंत ही सगळी मंदिरं मिलिटरीच्या ताब्यामध्ये देण्यात यावी आणि इलेक्शननंतर मग त्या त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ते जातील. इलेक्शन हे धार्मिक स्वरूपाचं होऊ नये हाच आमचा असणारा हेतू आहे. इंडिया नावाचं असणारं जे कडबोल उभं राहिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून, वंचितने उभा केला आहे म्हणून आपण असणारा पाठीमागे हटू नये, तर इंडियाने सुद्धा ही पाच मंदिरं की ज्याच्यामध्ये हिंदू समाजाच्या भावना गुंतलेल्या आहेत त्या इलेक्शन होईपर्यंत इलेक्शन होईपर्यंत त्या मिलिटरीच्या ताब्यात द्यावं ही भूमिका इंडियाने सुद्धा घ्यावी असं आम्ही त्यांना आग्रह करत आहोत. या संदर्भात लवकरच आम्ही पत्रव्यवहारही त्यांच्याशी करणार आहोत. ही माहिती माझी हवेतली नाही, पण जे काही शासनाचं गुप्तहेर खातं आहे त्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा ही माहिती आलेली आहे आणि म्हणून ही दक्षता घेतली पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेत आहे.